नमस्कार, इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये बाकी सर्व राहिलेल्या जिल्ह्यांची पोलीस पाटील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तेव्हा इयत्ता 10वी उत्तीर्ण असलेला व ज्याचं वय 25 ते 45 मध्ये आहे असा कुठलाही विद्यार्थी हा फॉर्म भरून पोलीस पाटील होऊ शकतो. पोलीस पाटील या पदाचं मानधन देखील चांगलं आहे आणि अत्यंत जबाबदारीचं, अधिकार संपन्न आणि तितकेच प्रतिष्ठेचं हे पद आहे. तेव्हा पोलीस पाटील होण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाटील होण्यासाठी नेमकं अभ्यास कसा केला पाहिजे, अभ्यासाचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, कोणती पुस्तकं वाचली पाहिजे या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घ्या की पोलीस पाटीलची परीक्षा 100 मार्कांची असते. यामध्ये 80 मार्कांची लेखी परीक्षा आणि 20 मार्कांची तोंडी परीक्षा असणार आहे, लक्षात घ्या. मग आता या ठिकाणी आता ज्या काही जिल्ह्यांच्या पोलीस पाटीलच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं जर व्यवस्थित अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येतं की साधारणतः त्याच्यामध्ये प्रश्न कोणते कोणते असतात. तर सामान्य अध्ययन अर्थात जीएस, त्याच्यामध्ये मग तुमचं भूगोल असेल, राज्यव्यवस्था असेल, सामान्य विज्ञान असेल, इतिहास असेल, या अनुषंगानं 1-20 प्रश्न येतात. चालू घडामोडी, मग चालू घडामोडी म्हणजे आता नेमकं आपल्या राज्यामध्ये काय चालू आहे, आपल्या देशामध्ये काय चालू आहे, आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगानं काय चालू घडामोडी आहेत यावरती 1-20 प्रश्न येतात. गणित आणि बुद्धिमत्ता यावरती 1-20 प्रश्न आहेत. आणि पोलीस पाटलांचे कर्तव्य, अधिकार व स्थानिक परिसराची माहिती, म्हणजेच पोलीस पाटलांची कामं काय असतात, त्यांचे कर्तव्य काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत आणि तुम्ही ज्या जिल्ह्यातनं फॉर्म भरताय त्या जिल्ह्याची स्थानिक माहिती, असे याचे 20 प्रश्न असतात. असे हे टोटल झाले 80 प्रश्न. असे हे 80 प्रश्न अत्यंत सोपे असतात. इयत्ता 10वीपर्यंत तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुम्ही अगदी सहज ही प्रश्नपत्रिका सोडवू शकतात, इतका सोपा पेपर असतो. तरी पण नेमकं आपल्याला काय वाचायचंय आणि नेमका कसा अभ्यास करायचा आहे, आजचा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला तर पोलीस पाटीलचं जेवढं मी सांगतोय तेवढं तुम्ही जर केलं तर 100% तुम्ही 100 पोलीस पाटील होणार म्हणजे होणार. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुस्तकं बघा आता कोणती वाचायची आहेत आपल्याला. सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यात पहिला नियम किंवा सगळ्यात आधी काय वाचायचंय तर इयत्ता 5वी ते 10वीची सगळी शालेय पाठ्यपुस्तकं, त्याच्यामध्ये मग इतिहास असेल, भूगोल असेल, सामान्य विज्ञान असेल, राज्यव्यवस्था असेल, हे पुस्तकं आपल्याला प्रामुख्यानं इयत्ता 5वी ते 10वी पुस्तकाच्या बाहेर प्रश्नच जात नाही. त्यामुळे आपला बेस पक्का करायचा आहे. 5वी ते 10वीची पुस्तकं आपल्याला चांगली वाचायची आहेत. ही पुस्तकं वाचून झाल्यानंतर तुम्हाला एकनाथ पाटील यांचा ठोकळा, ज्याला आपण तात्यांचा ठोकळा म्हणतो, हा ठोकळा घ्यायचा. ह्या ठोकळ्यामधून, आता ठोकळा हा खूप मोठा आहे, त्याच्यामधून आपल्याला जेवढं गरजेचं आहे अर्थात त्याच्यामधलं इतिहास आणि समाज सुधारक असेल, त्यातलं भूगोल असेल, त्यातलं सामान्य विज्ञान असेल, त्यातलं राज्यव्यवस्था असेल, एवढंच फक्त आपल्याला व्यवस्थित वाचायचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मग चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता वगैरे आहेत ते काही आपल्याला बघायचं नाही त्या ठोकळ्यामधून. आपल्याला फक्त 4 विषय व्यवस्थित वाचायचे आहेत. अंकगणित आणि बुद्धिमत्ता यासाठी मी तुम्हाला हे 2 पुस्तकं सजेस्ट करतो. एक तर अनिल अंकलगी सरांचं पुस्तक घ्या किंवा पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक घ्या. एकदम बेसिक गणित असतं, अगदी सर्वसामान्य बुद्धिमत्तेचा कुठलाही विद्यार्थी ते गणित अंकगणित सोडू शकतो. बुद्धिमत्ता इतकं सोपं असतं, आपल्याला फक्त चांगली प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे एकतर हे पुस्तक घ्या किंवा हे पुस्तक घ्या, 2 पैकी कुठलंही 1 पुस्तक घ्या आणि चांगली प्रॅक्टिस करा. 100% तुमचं 1 महिन्यामध्ये सगळी जर व्यवस्थित तुम्ही प्रॅक्टिस केली तर 1ही मार्क जाणार नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतर चालू घडामोडीचं 1 पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे. साधारणतः मागच्या 6 महिन्यांपर्यंतच्या चालू घडामोडी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग ह्या चालू घडामोडीमध्ये मग अर्थात या पोलीस पाटीलला खूप डिटेलमध्ये चालू घडामोडी विचारत नाही. आपल्या देशाचा राष्ट्रपती कोण आहेत, आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत, मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश कोण आहेत, ठीक आहे, निवडणूक आयुक्त कोण आहेत किंवा देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, या अनुषंगानं एक महत्वाची जी माहिती आहे त्यावरती प्रश्न असतात, लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यातनं फॉर्म भरणार आहात, उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी नाशिकमधनं फॉर्म भरणार आहे, मग नाशिकचे जिल्हाधिकारी कोण आहेत, नाशिकचे पोलीस कमिशनर कोण आहेत, नाशिकचे महापालिकेचे पोलीस आयुक्त कोण आहेत, अशा अँगलने प्रश्न असतात, लक्षात घ्या. किंवा नाशिकमध्ये किती तालुके आहेत, ठीक आहे, नाशिकचं वैशिष्ट्य काय आहे, म्हणजे त्या जिल्ह्यांच्या अनुषंगानं चालू घडामोडी, ठीक आहे. आणि हे पुस्तक मग कुठलंही घ्या, मी नाव नाही सांगणार तुम्हाला, तुम्हाला जे वाटेल ते मार्केटमधलं कुठलं एक छोटं पुस्तक घेऊन टाका. शेवटी या महत्वाच्या घटना आपल्याला वाचायच्या आहेत आणि पाठ करायच्या आहेत. मागील प्रश्नपत्रिकेचा संच, आता तुमच्याकडे पोलीस पाटीलच्या मागच्या काही दिवसांमध्ये झालेल्या प्रश्नपत्रिका तुम्हाला जर कलेक्ट करता आल्या तर नक्की कलेक्ट करा. आता इंटरनेटवरती, युट्यूबवरती सगळं मटेरियल उपलब्ध आहे, त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिका तुम्ही जवळ गोळा करा. किमान तुमच्याकडे 1-20-25 प्रश्नपत्रिका जरी गोळा झाल्या, समजा ह्या वर्षी काही झालेल्या असतील आणि मागे पोलीस पाटीलच्या काही प्रश्नपत्रिका असतील, ह्या एकत्र गोळा करा. कारण त्याच्यामध्ये जो जीएसचा पार्ट आहे ते प्रश्न रिपीट होतात, लक्षात घ्या, पोलीस पाटीलला. त्यामुळे
अभ्यास करायचा आहे, मागचे प्रश्न बघायचे, म्हणजे तुम्हाला तुमचा अभ्यास योग्य दिशेनं चाललाय का नाही हे समजेल. आणि ज्या मागच्या प्रश्नपत्रिका तुम्ही 20-25 तुमच्याकडे असणार आहेत त्याच्यातले सगळेच प्रश्न वाचून पाठच करून टाकायचे, त्यातलेच प्रश्न पुन्हा इकडे रिपीट होतात हे लक्षात घ्या. एवढं जर केलं तुम्ही तर तुम्हाला पोलीस पाटील होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रोज किती वेळ अभ्यास केला पाहिजे. चला मग आता ह्या अनुषंगाने आपण चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचं नियोजन साधारणतः पोलीस पाटील याचं काय होतं, पोलीस पाटीलची जाहिरात आली की परीक्षा लगेच महिनाभरामध्ये परीक्षा असते, वेळ खूप कमी मिळतो आपल्याला, त्यामुळे मग जाहिरात येईल आणि मग मी अभ्यासाला लागेल असं तुम्ही काही स्वप्न बघू नका. कारण आता ग्रॅज्युएशन झालेले, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले सगळे मुलं हा फॉर्म भरतात, त्यामुळे आपणही त्या स्पर्धेत टिकलो पाहिजे. म्हणून अभ्यास हा आत्तापासून चालू करा, भले फॉर्म 15 दिवसांनी सुटू द्या किंवा महिन्यापर्यंत सुटू द्या, अभ्यास तुम्ही आत्तापासून स्टार्ट करणं अपेक्षित आहे. आता सध्या कॉम्पिटिशन पाहता फॉर्म सुटल्यानंतर अभ्यास करणं हे आता चालत नाही, आधीच तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग आता अभ्यास तुम्हाला नेमका किती वेळ करायचा आहे तर बघा, ही 10वीच्या शिक्षणावरती परीक्षा आहे त्यामुळे याची काठिण्य पातळी काही फार नाहीये. तुम्हाला एक दिवसातनं किमान 5 ते 6 तास आता अभ्यास करायचा आहे, लक्षात घ्या. मग तुम्ही जॉब करतात, तुम्ही गृहिणी आहे, तुमच्या पाठीमग काही जबाबदाऱ्या आहे, तुम्हाला शेतीची कामं आहे, काही असो, पोलीस पाटील व्हायचं आहे तुम्हाला, तर मग तुम्हाला किमान दररोज 5 तास तुम्ही अभ्यास हा केलाच पाहिजे. खूप दिवस नाही करायचं ना आपल्याला, महिना, 1.5 महिना, 2 महिने एवढंच दिवस करायचं आहे, नंतर आपण डायरेक्ट पोलीस पाटील होणार आहे. त्यामुळे किमान 5 तास अभ्यास, 5 ते 6 तास हा तुम्ही केलाच पाहिजे. मग काय करायचं रोज तुम्हाला लक्षात घ्या. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता जे जीएसचा पार्ट आहे ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो, ठीक आहे, हा जीएस तुम्ही दररोज किमान 2 ते 3 तास वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे, दररोज 2 ते 3 तास हा जीएस लक्षात घ्या. चला मी 2 तास लिहितो इथे. त्यानंतर आता हे खूप डिटेलमध्ये विचारत नाहीत म्हणून हा एवढा कमी वेळ देतोय मी, लक्षात घ्या. त्यानंतर मग विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा, चालू घडामोडी. आता चालू घडामोडी ज्या आहेत त्या देशाच्या, राज्याच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने महत्वाच्या घडामोडी आपल्याला वाचायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास कोणता होतो, चालू घडामोडी पण होतात आणि स्थानिक परिसराची माहिती पण त्यातनं कव्हर होते. ठीक आहे, म्हणून मी याला सांगेल की याला सुद्धा तुम्हाला दररोजचे 2 तास द्यायचे आहेत, लक्षात घ्या. याला 2 तास आणि याला सुद्धा 2 तास तुम्हाला दररोजचा वेळ द्यायचा आहे. ठीक आहे, जीएस आणि चालू घडामोडी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे गणित बुद्धिमत्ता. आता गणित बुद्धिमत्तेला तुम्हाला दररोज किमान 1 तास वेळ हा द्यायचा आहे प्रॅक्टिससाठी. ठीक आहे, असा हा तुमचा 5 तास दररोजचा अभ्यास हा किमान झाला पाहिजे. आणि याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सोमवार ते शुक्रवार अशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि शनिवारी मात्र तुम्ही जेवढा काही अभ्यास तुम्ही 1 आठवड्यात केलाय त्याला सगळ्या अभ्यासाला रिव्हिजन देणं गरजेचं आहे, किंवा त्या 1 आठवड्याच्या अभ्यासावरती मागच्या प्रश्नपत्रिका सोडवणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की मग ग्राम पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, तो टॉपिक आपण घेतलाच नाही याच्यामध्ये. पण एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही जीएस वाचणार आहात त्या जीएस मध्ये जेव्हा तुम्ही राज्यव्यवस्था वाचणार आहात तेव्हा त्याच्यामध्ये पोलीस पाटीलचा अभ्यास होऊन जातो. आणि पोलीस पाटीलचा काही फार विशेष अभ्यास नाही, अगदी 4-5 पानांचा तो एक पीडीएफ आहे, तेवढं तुम्ही वाचलं तर संपला विषय. किंवा आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी एक व्हिडिओ घेतलेला आहे पोलीस पाटलांचे कार्य, जबाबदाऱ्या, अधिकार, तो एकदा व्हिडिओ बघा. किंवा मी अजूनही यानंतर 1-2 व्हिडिओ घेणार आहे, तेवढे व्हिडिओ बघा तुम्हाला बाकी काही करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने दररोज 5 ते 6 तास अभ्यास करा, बाकी तुमच्या जबाबदाऱ्या सगळ्या ज्या असतील त्या सांभाळून 100% तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश प्राप्त होईल. आणि जर तुमची परीक्षा आता लगेच होणार असेल, समजा आता 1 महिन्यात तुमची परीक्षा आहे याची जर तुम्हाला कल्पना असेल किंवा तुम्हाला माहिती मिळाली असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचे फॉर्म सुटलेले असतील तर मग 5 तास नाही, मग वेळ वाढवावा लागेल, लक्षात घ्या. मग इथे तुम्हाला दररोज किमान 7 ते 8 तास अभ्यास हा करावाच लागेल. जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत तुम्हाला मी सांगतोय 5 तास करा. पण एकदा का जाहिरात आलेली असेल किंवा जाहिरात येणार आहे, 1 महिन्यात परीक्षा होणार आहे याची तुम्हाला जर थोडीफार आयडिया आली असेल तर मग 7 ते 8 तास अभ्यास हा तुम्हाला करावाच लागेल, लक्षात घ्या. आणि हा अभ्यास एकदम सोपा असतो, या अभ्यासामुळे आपलं नॉलेज वाढतं, आपण प्रगल्भ होतो, आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती सुद्धा होते. विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला या पोलीस पाटीलच्या परीक्षेमध्ये मदत व्हावी, तुम्हाला कमी कष्टामध्ये जास्त अभ्यास व्हावा या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक यूट्यूब सिरीज चालू करत आहोत, ज्या माध्यमातून आपण मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका ज्या पोलीस पाटीलच्या झाल्या आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत, लक्षात घ्या. यामध्ये मग बघा
त्याच्यामध्ये सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासहित मी स्वतः आपल्याला देणार आहे. त्यामुळे तेवढं युट्यूब सेशन आपल्याला दररोज बघायचं आहे सायंकाळी 5 वाजता. हे युट्यूब सेशन एकदा बघा, व्यवस्थित बघायचं आहे. जेवढं मी घेतोय ते व्यवस्थित ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे. बाकी एक्स्ट्रा अभ्यास करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. यातनं जवळजवळ आपण सगळ्याच सिलेबस कव्हर करणार आहोत. त्यामुळे नक्कीच हे एक सेशन जे आहे आपलं दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती हे सेशन आपल्याला रोज बघायचं आहे. आपण जास्त नाही, एक 20 मिनिटं ते 30 मिनिटाचं सेशन दररोज घेणार आहोत. त्याच्यामध्ये किमान आपण दररोज 25 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 25 असे प्रश्न आपण घेणार आहोत की जे वारंवार परीक्षेला विचारले जातात आणि येणाऱ्या काळामध्ये ते संभाव्य प्रश्न असतील. त्यामुळे नक्की हे सेशन आपण बघायचं आहे. या सेशनचा नक्की आपल्याला फायदा होईल. सोमवारपासून हे सेशन आपलं चालू होत आहे दररोज सायंकाळी 5 वाजता. तेव्हा ह्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन असाल तर आजच हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपलं जे सेशन आहे त्याची लिंक तुम्हाला ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात येईल. त्या लिंकवरती जाऊन तुम्ही आत्ताच नोटिफाय करून ठेवा, जेणेकरून हे दररोज सेशन तुम्हाला 5 वाजता बघता येतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला असं वाटतंय की पोलीस पाटीलच्या अनुषंगाने आम्हाला योग्य गायडन्सची आवश्यकता आहे, तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही पोलीस पाटील भरतीची बॅच 2023-24 ही बॅच आपण एक रेकॉर्डेड बॅच आहे, ही फक्त 699 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. यामध्ये मग सगळं तुमचं जीएस असेल, तुमच्या चालू घडामोडी असतील, त्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल आणि तुमच्या पोलीस पाटलाचे अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या ह्या सगळा पोर्शन याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. त्यामुळे नक्कीच ही बॅच हे तुम्ही घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे आणि ह्या ही बॅच परचेस करायची आहे. अधिक माहितीसाठी 88 88 99 61 16 या नंबरला संपर्क करायचा आहे. अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.